अडचणीच्या काळात संकटाच्या काळात माणसाला देव आठवतो असं म्हणतात. ठाकरेंची शिवसेना सध्या अडचणीतही आहे आणि संकटातही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं आव्हान सुद्धा समोर उभं आहे. अशा कठीण काळात आदित्य आणि उद्धव यांनी रामभक्त एकनिष्ठ हनुमंतांची त्यांना आठवण झाली. दादरच्या हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसवरून ठाकरेंनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मारुतीराय प्रसन्न होईल का? आज या प्रकरणात काय काय घडामोडी घडल्या यावर एक नजर टाकूया राजकीय शोलेतून. दादर रेल्वे स्टेशन जवळच्या हनुमान मंदिराला रेल्वेनं नोटीस दिली. शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरून महायुती सरकारवर टीका केली. भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभं करत भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरेंनी शनिवारी त्या मंदिरात जाऊन आरती करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजप काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आज भाजपचे नेते आमदार मंगलप्रभात लोढा हनुमान मंदिरात पोहोचले आणि रेल्वेनं नोटिशीला स्थगिती दिल्याची घोषणा केली. त्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या पाठपुराव्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. नोटीस मागे घेत ठाकरेंच्या आंदोलनातली हवाच भाजपनं काढली अशी चर्चा सुरू आहे. काल एक प्रतिनिधी मंडळ विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता VT मध्ये आणि त्याने आज कालने आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज इस्टे ऑर्डर जारी केलेला आहे. आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता का एक नोटीस झाला तर पूर्वी त्याने इस्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता. आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे. आत्ता मंदिरचा काय होणार नाही, मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार आहे. आदित्य ठाकरे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली. भाजपचं हिंदुत्व नकली आहे आणि ते उद्धव ठाकरेंनी एक्सपोज केलं अशी टीका केली. तसंच आपण 5:30 मंदिरात जाणार असल्याचा पुनरुच्चार केला. पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी भाजपचं जे नकली हिंदुत्व आहे, जे चुनावी हिंदुत्व आहे, ते एक्सपोज केल्यानंतर आज आपण पाहतोय की रेल्वेनी त्यांची जी नोटीस होती ती स्थगित केलेली आहे. मला वाटतं भाजपच्या काही लोकांनी, नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे. याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो 5:30 जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे. आम्ही 5:30 जाऊन हनुमानचं दर्शन घेणार आहे. दुपारी 2:30 सुमारास महायुतीतले आमदार रवी राणा सुद्धा दादरच्या हनुमान मंदिरात दर्शनाला पोहोचले. रेल्वेचे कायदे ब्रिटिशकालीन असल्यानं अशा नोटिसा येत असतात, मात्र मुख्यमंत्री हिंदूंच्या रक्षणासाठी सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मैं बार बार कह रहा हूँ, उद्धव ठाकरे इस पे राजनीति कर रहे हैं, उन्होंने राजनीति शोभा नहीं देती है और पूरी ताकत से महाराष्ट्र गवर्नमेंट हर हिंदू के पीछे खड़ी है, हिंदू भक्तों के पीछे खड़ी है और ये मंदिर को धक्का भी लगेगा नहीं, ये मैं आपको कहता हूँ. हे सगळं कमी होतं की काय म्हणून भाजपचे किरीट सोमय्याही दुपारी 4:30 दरम्यान मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. त्यावेळी मंदिराबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही होते. सोमय्या आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. ज्याने हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, ज्याने विधानसभा निवडणुकीत साफ झाले, त्या आता पुन्हा हनुमानजीच्या शरणी येत आहेत, बरं वाटत. न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दिली. माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात, त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू. आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतही त्या ठिकाणी पोहोचले. आम्हाला हिंदू का मंदिर आहे करते नफरत पैदा करणे हनुमानजी के मंदिर को अगर रेल की कोई अधिकारी जाकर बोलता है, ये मंदिर को हाथ लगाने की हिम्मत कैसे हुई?
जिस अधिकारी की हिम्मत हुई ना पहले उसे पूछो तुम्हारी हिम्मत कैसे हुई और वो हिम्मत कहाँ से आई, किसके आशीर्वाद से आई, जिन्होंने आशीर्वाद दिए वही आए फिर दोबारा हम भी है कहने के लिए, तो ये समझ लेने की बात है। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा विचार सोडला अशी टीका करत एकनाथ शिंदे आणि 40 आमदार बाहेर पडले होते। मतदारांना ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका रुचली नाही यावर विधानसभा निकालानं शिक्कामोर्तब झालं। 1992 पासून मुंबईत हिंदुत्व म्हणजेच शिवसेना असं सर्वसामान्य मुंबईकर मानत होता। उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांसोबत गेल्यामुळे चित्र बदललंय। बीएमसीमध्ये चांगली मतं मिळवायची असतील तर जुनी हिंदुत्ववादी भूमिकाच कामी येईल या आशेनं ठाकरेंनी दादरच्या मंदिराचा मुद्दा हाती घेतला। सध्या तरी त्यांना काटछाळ देण्यात भाजपला यश आलंय। धर्मात राजकारण आणि राजकारणात धर्म आणू नये हे जरी खरं असलं तरी ते किती अवघड काम आहे याचा अंदाज दादरच्या हनुमान मंदिर प्रकरणावरून लावता येईल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।